नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। एकजुटीने एकताने काम करून समाजसेवा करा व पक्ष वाढीसाठी कार्य करा असे आशा अरुण गवई यांनी अखिल भारतीय सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना म्हणाल्या। अरुण गवई यांच्या आशीर्वादाने व अखिल भारतीय सेना डोंबिवली शहर सरचिटणीस आशा अरुण गवई यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश दाखिनकर यांच्या पुढाकाराने व सहाय्याने अखिल भारतीय सेना डोंबिवली शहराच्या 2 शाखेचे उद्घाटन उत्साहात व जल्लोषात झाले। अखिल भारतीय सेना डोंबिवली शहर शाखेचे उद्घाटन मम्मी आशा अरुण गवई यांच्या शुभ हस्ते झाले। डोंबिवली युवा शहर अध्यक्ष सिद्धेश कीर व डोंबिवली युवा शहर उपाध्यक्ष सूरज पालकर यांच्या जनसंपर्क कार्याचे उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनाप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते, आप्तेष्ट मित्र परिवार व स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। राजेश दाखिनकर यांचा पक्षवाढीसाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे। आज आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं ओपनिंग झालं आहे, ह्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपलं कार्य कशा पद्धतीने पुढे जाणार आहे? अखिल भारतीय सेनेचे पक्ष सरचिटणीस आमच्या आज आशाताई गवळी मम्मीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॅडी साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही अखिल भारतीय सेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि आपणास तर सर्व माहितीच आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये पण आपलं कार्य त्याच पद्धतीने चाललेलं आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही लोकांच्या घराघरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। आणि आज डोंबिवलीमध्ये 2 शाखा आमचे स्थापन झालेले आहेत, तसेच पुढच्या ह्याच्यामध्ये माध्यमामध्ये अजून 5 ते 10 शाखा आम्ही ओपन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। भारतीय सेनेचा आज डोंबिवलीमध्ये स्टार कॉलनीमध्ये जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आपल्या शुभ हस्ते झालेलं आहे, तर यावेळी आपण कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? कार्यकर्त्यांकडून मला हीच अपेक्षा आहे, इच्छा आहे का डोंबिवली शहर हा मोठा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये, आणि कार्यकर्त्यांनी एक जुटीने एकताने आणि जितकं पक्षाला वाढ होईल, मजबूती होईल आणि त्याच्यात जास्त भर द्यावी समाजसेवामध्ये, म्हणजे समाजाचे लोकांचे अनेक समस्या असतात ते सोडवण्याचा जास्तीत जास्त मला वाटतं प्रयत्न व्हायला पाहिजे आणि पक्षाला पुढे समस्या आहे अशा का, तर आमची पक्ष असा आहे का नावच अखिल भारतीय सेना, म्हणजे सर्वांसाठी आहे आणि ह्या पक्षाच्या छत्राखाली आम्ही हे काम समाजसेवाचं पुढे सतत नेऊ आणि करत राहू। पुढील वाटचाल कशी राहणार? पुढील वाटचाल तर ही काय दिवसांनी काय दिसते, मग पुन्हा ते स्टॉप होतो तर ते कुठेतरी मन दुखावले जातो। एक माणसाच्या मनात जेव्हा आपण सत्याचा जागृतपणा येईन, आम्ही मानवाचा धर्माला वळखान जो माणूस कार्यकर्ता, तर तो पुढचा सांगायला बी नको, त्यांना स्वतःचं जे कर्तव्य आहे लोकांसाठी, आपल्याला आपला धर्म काय, तर ते छान तरे निभवतील आणि मोठा मॉप शक्ती वाढवतील मला वाटतं पुणे या जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये छानसे। आणि इलेक्शन बी आले आणि इलेक्शनचं एक आम्हाला माध्यम आहे का, इलेक्शनमध्ये आता जितके उतरतात आणि आम्ही पुढे बरेचजणं उभा करू का, आम्हाला जनतेने पुढे खरंच आम्हाला एक चान्स द्यावा की आम्ही कशी समाजसेवा करतो, कसा परिसराचा विकास करतो हे पाहायलाच पाहिजे सर्वांनी। एवढा मोठा काम करण्यासाठी आम्हाला कुठेतरी इलेक्शनच मोठा एक काम करण्याचा आम्हाला हक्क भेटतो, आमच्या पक्षाचा किंवा आमचा पक्षश्रेष्ठीचा का। आम्ही जितकी बी इलेक्शन लढले आतापर्यंत का हाच विचार असायचा का आम्ही गरीबच तळागळात पोहोचून आम्ही लोकांचा विकास काम करू, त्यांना सगळ्या सुविधा देऊ, असं ह्या हेतूने आम्ही इलेक्शन लढतच असतो। पुढे चालणारच आहे समाजसेवा करायची, जोपर्यंत आमचा पक्ष आहे आम्ही आहे तर आमचा काम सतत चालू राहणार। बरं, आता अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे आता जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत आहेत, हे पुढील निवडणुकीचे दृष्टिकोन ठेवून हे उद्घाटन होत आहेत का? नाही नाही, असं तर नाही, निवडणूकचा ध्येय ठेवून तर बिलकुल नाही, हेच आहे आपल्याला समाजसेवा करण्याचा एक जागा हवीस, हा जरुरी आहे म्हणून हा ऑफिस आहे।
आणि इलेक्शन असणार. देव काय असं नाही का इलेक्शन साठी नाही आहे, इलेक्शन साठी तर आमचा विचार आहेच आहे. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.